राज्यसभेच्या निवडणुकीत एक एक मत महत्त्वाचं असताना राष्ट्रवादीच्या तुरुंगात असलेल्या सदस्यांच्या दोन मतांचं नेमकं होणार काय याचा निर्णय आज न्यायालयामध्ये होऊ शकेल. माजी मंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांना मतदानासाठी जामीन मिळावा म्हणून अर्ज करण्यात आलाय. त्याला ईडीचा मात्र विरोध आहे. कैद्यांना मतदानाचा अधिकार नाही असा दावा ईडीनं कोर्टात केलाय. त्याला देशमुख आणि मलिक यांचे वकील आज उत्तर देतील आणि न्यायालयामध्ये त्यावरती आज निर्णय अपेक्षित आहे. तर अनिल देशमुख आणि नवाब मलिक राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करू शकतील की नाही याचा निर्णय आज होणार आहे. या दोघांनी सुद्धा कोर्टात याचिका दाखल केली आहे ज्यावरती कोर्ट आज आपला निर्णय देईल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.